हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंद आहात. सर मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 आपले प्रकरण चालले चौथे त्रिकोण रचना, त्यामध्ये सराव संख्या 4.3 आपला सुरू आहे आणि त्याचा हा शेवटचा व्हिडिओ. मित्रांनो, त्रिकोण रचनेचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि त्यावरून तुम्ही त्या लिंकवरनं ते व्हिडिओ पाहू शकतात. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो सुरू करूया सराव संच 4.3 रचना. सराव संच 4.3 मित्रांनो आपला सुरू आहे. एक गणित आपलं झालं आहे, दुसरं गणित आपण सुरुवात करूया. त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की कोण वाय बरोबर 58, कोण एक्स बरोबर 46. त्रिकोणाची परिमिती दिली आहे आपल्याला 10.5 सेंटीमीटर. मित्रांनो, 10.5 सेंटीमीटर परिमिती म्हणजेच काय? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज जी आहे ती आहे 10.5 सेंटीमीटर. मित्रांनो, कच्ची आकृती बघा, या पद्धतीने आपण काढतो. आपल्याला त्रिकोण काढायचं एक्स वाय झेड, पण आपण परिमिती जी आहे 10.5 त्या सेंटीमीटर लांबीची आपण एक रेषा काढतो आणि तिला नाव देतो आपण ए बी. आपला त्रिकोण आपल्याला काढायचा आहे एक्स वाय झेड, परंतु आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 10.5 सेंटीमीटरची आपण लांबी काढून घेणार. मित्रांनो, मागचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो जर पाहिला नसेल तर तो नक्की पहा, मग हा व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. ओके, असो मित्रांनो, कोण एक्स जो आहे तो 46 आहे, तो लिहून ठेवतो मी इथे. कोण एक्स हा 46 आहे, कोण वाय आहे 58, कोण वाय आहे 58. यावरून आपल्याला आयडिया मिळते या कच्च्या आकृतीने आपण नेमकं कसं जाणार आहोत, कशी आकृती काढणार आहोत याची आयडिया आपल्याला मिळते. त्यामुळे आपण कच्ची आकृती काढतो आहोत 46. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे याच्या निम्मे हा कोण असतो हे लक्षात ठेवा. म्हणजे हा जर 46 असेल तर याच्या निम्मे म्हणजे 23, कोण ए जो आहे तो आपल्याला 23 काढायचा आहे हे आपल्याला याच्यात कळतं. हा कोण 58 आहे म्हणजे याच्या निम्मे जर आपण बघितलं तर 29 होतात, म्हणून कोण बी जो आहे हा 29 येईल. मग मित्रांनो सुरुवात करूया, ए बी जी रेषा आहे ती आपण 10.5 सेंटीमीटर लांबीची काढणार. त्यानंतर कोण ए वर कोण मापक ठेवून 23 अंशाचा एक कोण काढणार आणि ती रेषा काढणार या पद्धतीने. त्याचप्रमाणे कोण बी वरती 29 अंशाचा कोण करणारा एक कोण काढणार आणि ती रेषाही आपण जोडणार आणि जिथे ती या दोन रेषा मिळतील तिथे आपला झेड असेल. नंतर पुढची शेप सांगतो, ए झेडला दुभागायचे आणि झेड बीला दुभागायचे. सुरुवात करूया, ए बी 10.5 सेंटीमीटर लांबीची आपण रेख काढतो आहे या पद्धतीने. बघा मित्रांनो, 10.5 जे आहे ते माप घ्यायचे, हे मी 10.5 घेतलेलं आहे आणि ही 10.5 सेंटीमीटर लांबीची रेषा ए बी मी काढलेली आहे. ओके मित्रांनो, 10.5 सेंटीमीटरची रेषा काढली आहे. कोण ए जो आहे तो मला काढायचा आहे 23 अंशाचा, त्यामुळे कोण मापक मी ठेवणार आणि 23 अंश मोजणार. पुन्हा एकदा सांगतोय बघा, ए वरती बरोबर हा बिंदू ठेवणार, या रेषेवर ही रेषा ठेवणार आणि आपण 23 मापाचा कोण काढणार 23 अंश. ओके, या पद्धतीने ही रेषा ठेवलेली आहे बरोबर ए, यावरती हा बिंदू आलेला आहे. आता 23 मोजायचा आहे मला, तर तो कसा मोजणार? 20 नंतर 3 घर, इकडनं सुरुवात करणार, 10, 20 आणि 30 हा आहे. म्हणजे 20 नंतर 3 घर, 1, 2, 3 हा इथे जो आहे तो 23 आलेला आहे. थोडी खूण करतो आणि नंतर ही रेषा जी आहे ती मी जोडत आहे. ओके बरोबर, या पद्धतीने ही रेषा जोडा म्हणजे तुम्हाला 23 अंशाचा कोण तयार होईल. मित्रांनो, ती रेषा मी जोडलेली आहे, कोण आहे हा 23 अंश. ओके, कोण ए 23 झाला. कोण बी काढायचा आहे मला 29, कारण काय हा वाय 28 होता, म्हणून त्याच्यावरून आपण निम्मे केला तो 29 येईल. त्याच पद्धतीने बरोबर बिंदू बी वरती हा बिंदू ठेवणार आणि या रेषेवर ही रेषा ठेवणार या पद्धतीने. ओके मित्रांनो, 29 काढायचा, 29 म्हणजे लघुकोनच आहे हा सुद्धा, तो आपण काढणार या बाजूने. 10, 20, 30, 30 नंतर 1 घर मागे यावं लागेल 29 काढण्यासाठी आणि तो बरोबर इथे येतो आहे. या पद्धतीने मी ती रेष जी आहे ती पुन्हा एकदा दाखवतो. ओके, हा 30 आहे, हे चूक होऊ देऊ नका, इथे बरोबर याला हलू देऊ नका, हा 30 आहे म्हणजे हा माझा 29 असणार आहे. ओके, आता मित्रांनो मला बिंदू मिळाला आहे बी पासून, तो बिंदू मी जोडेल आणि कोण बी जो आहे तो 29 अंशाचा बरोबर तयार होईल. ओके, आता मी रेषा ही जोडतोय, या पद्धतीने मी ती जोडणार आहे. मित्रांनो, ती रेषा माझी जोडून झालेली आहे आणि मग इथे आपण या पद्धतीने किरणाचं चिन्ह दाखवतो. या दोन रेषा जिथे छेदतील तो आपला बिंदू असणार आहे झेड. ओके मित्रांनो, झेड मिळाला, एक्स वाय बाकी आहे. आता तो कसा मिळवणार?
हे लक्षात घ्या, ही बाजू आणि ही बाजू सारखी असते, ही बाजू आणि ही बाजू सारखी असते, मग या दोन बाजू सारख्या असतील म्हणजेच एक्स बिंदू जो आहे ए झेड च्या लंब दुभाजकावर असणार आहे. म्हणजेच आपल्याला ए झेड चा लंब दुभाजक काढावा लागेल. तो लंब दुभाजक जिथे ए बी ला छेद देईल तिथे आपला बिंदू एक्स असणार आहे. त्यामुळे आता आपण वापर करणार कंपासाचा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार, साधारणपणे निम्म्यापेक्षा जास्त एवढं अंतर आहे, ते थोडं वाढवून घ्या, त्याच्यात काही फरक पडत नाही. ओके, या पद्धतीने मी आधी बिंदू झेडवर ठेवतो कंपासाचं टोक, आणि एक वरती कंस आणि एक खाली कंस अतिशय हलक्या हाताने. ओके, नंतर तेच माप ठेवायचं आहे. बिंदू ए वरती कंपासाचं टोक ठेवणार, त्याला छेदणार एक कंस, नंतर खाली सुद्धा एक कंस. या पद्धतीने आपल्याला बघा दोन पॉईंट जे दोन बिंदू जे ते मिळालेत, हा एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे, यांना जोडणार तो असणार ए झेडचा लंब दुभाजक. ओके, हा मित्रांनो मी जोडतोय या पद्धतीने, हा असा आपल्याला जोडता येईल. मित्रांनो मी हा जोडला आहे, जोडल्यानंतर लक्षात ठेवा किरणाचं चिन्ह आपण दाखवणार इकडे या बाजूला आणि या बाजूला. हे अतिशय हलक्या हाताने अस्पष्ट असले तरी चालतील, मात्र दिसायला हव्यात. आणि मित्रांनो याचा लंब दुभाजक असल्यामुळे हा लंब आणि हा दुभाजक असल्यामुळे ती याची खूण असणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो हा लंब दुभाजक ए बी ला जिथे छेदतो तिथे असणार आहे आपला बिंदू एक्स. हा बिंदू आहे एक्स. त्याचप्रमाणे आता बी झेडचा लंब दुभाजक काढणार. लंब दुभाजक त्याच पद्धतीने काढतो आपण, निम्म्यापेक्षा जास्त अंतर. बघा मित्रांनो निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे, एक कंस वरती आणि एक कंस खालच्या बाजूला, तेवढंच अंतर कायम ठेवायचं आहे. आता बघा दोन कंस मिक्स होऊ शकतात, नाही का, ते लक्षात ठेवायचं आहे कोणता कंस आहे तो. आता हा त्याला छेदणारा हा इकडे एक कंस आणि एक खाली एक कंस. इथे बघा दोन कंस होते, त्यापैकी खालचा कंस माझा आहे, हा लक्षात ठेवा, चुकून हा घ्यायला नको. हा एक कंस आहे आणि दुसरा कंस हा इथे मिळालेला आहे. ओके मित्रांनो हे दोन बिंदू जोडून द्या, बी झेडचा तो लंब दुभाजक असेल. हा जोडतो आहे, ओके हा मी जोडतोय या पद्धतीने. मित्रांनो बी झेडचा लंब दुभाजक काढलाय, लंब दुभाजक काढला म्हणजे रगस तिकून करा, विसरायला नको या पद्धतीने. ओके इकडे सुद्धा हे बाण जे आहे ते दाखवून द्या. ओके मित्रांनो हा लंब दुभाजक ए बी ला जिथे छेदतो तिथे आपला बिंदू असणार आहे वाय, आणि नंतर आपण जोडणार आहोत एक्स झेड आणि झेड वाय. हाच आपला इष्ट त्रिकोण आहे, जोडून द्या मित्रांनो वाय झेड. हा वाय झेड या पद्धतीने आपण जोडणार आहोत. वाय झेड जोडून झालाय, आता जोडणार आहोत आपण एक्स झेड. हा तो एक्स झेड जोडतो म्हणजे आपला त्रिकोण जो आहे तो तयार झालेला असेल. मित्रांनो हाच आपला एक्स वाय झेड जो आहे इष्ट त्रिकोण आहे एक्स वाय झेड. आय होप तुम्हाला मित्रांनो हे गणित कळालं असेल. चला मित्रांनो तिसरं गणित आणि शेवटचं गणित तेही घेऊन टाकूया. काय बघूया, त्रिकोण एलएमएन असा काढा की कोण एम बरोबर 60, कोण एन बरोबर 80, एलएम अधिक एमएन अधिक एनएल बरोबर 11 सेंटीमीटर. मित्रांनो कशी आकृती काढतो आपण, ए बी काढून घ्यायचा आहे 11 सेंटीमीटर, जी परिमिती दिली आहे तेवढ्या लांबीची रेषा काढतो. नंतर जो बिंदू दिला आहे आपल्याला एल एम एन जो आपला त्रिकोण काढायचा आहे तो आपण काढूया. इथे बिंदू येणार एम, इथे येणार एन, कच्ची आकृती आहे. कोण एम दिलेला आहे आपल्याला 60, तो आपण इथे लिहून घेऊया 60. ओके कोण एन दिलेला आहे 80, तो आपण इथे लिहिणार 80. आणि मित्रांनो आता तुम्हाला माहीत झालंय हा 60 असेल तर कोण ए किती असेल, ऑब्व्हियसली त्याचा हाफ त्याच्या निम्मे म्हणजे तो येणार 30, आणि हा 80 असेल तर हा कोण असेल त्याच्या निम्मे म्हणजे 40. मित्रांनो आपल्याला यावरनं काय कळालं, ए बी जो आहे तो 11 सेंटीमीटर काढायचा आहे, नंतर कोण ए वरनं 30 अंश माप करणारा एक कोण काढायचा आहे, आणि कोण बी 40 अंशाचा काढायचा आहे. हे कळालं, 30 अंश करणारा कोण ए वरून आणि 40 अंश करणारा कोण जो आहे तो बी वरून, ते जिथे छेदतील तिथे आपला बिंदू एल असणार आहे. नंतर आपण ए एलचा लंब दुभाजक काढू आणि बी एलचा लंब दुभाजक काढू. आधी काढूया रेख ए बी जो आहे तो 11 सेंटीमीटर. चला मित्रांनो आकृतीला सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो बरोबर 11 सेंटीमीटर मी काढला आहे, तो आहे ए बी. ओके आता मित्रांनो सांगितल्याप्रमाणे ए कोण जो आहे तो 30 अंशाचा काढायचा आहे, कोण ए वरती बरोबर कंपास ठेवणार. पुन्हा सांगतो आहे ए बिंदूवरती हा बिंदू येणार, या रेषेवर ही रेषा येणार, त्यामुळे चूक होता कामा नये, या पद्धतीने बरोबर त्या रेषेवरती ठेवायची. ओके आणि आता मित्रांनो 30 अंश म्हणजे कुठे येईल बघा, 10, 20, 30 हा इथे येईल बघा मित्रांनो. बघा पुन्हा एकदा ए 30 आहे, बी 40 आहे, बरोबर ए वरती ह्या बिंदू जोडलाय
आणि 30 वरती बरोबर मी ती खूण केलेली आहे। आता मी काढतोय ए पासून जोडणारी त्या बिंदूला जोडणारी रेषा, जेणेकरून कोण ए जो आहे माझा तो 30 अंशाचा होईल। ओके, ही रेषा मी जोडतोय। मित्रांनो कोण ए मी काढलाय, त्यामुळे इथे बघा पुन्हा ही खूण करायची किरणाची, इथे लिहिणार कोण ए बरोबर 30 अंश, कोण बी मित्रांनो किती काढायचा आहे लक्षात आहे 40। त्याच पद्धतीने एक बरोबर बी वरती कोण मापकाचा तो मध्यबिंदू जो आहे तो मिळायला हवा, बिंदू थोडक्यात जो मिळायला हवा, आणि ती या रेषेवर ही रेषा कोण 40 लघु कोण आहे इकडनं सुरुवात करणार 10 20 30 40 हा इथे आलाय तो या पद्धतीने खूण करणार आणि पुन्हा बी पासून त्याला जोडणारी एक रेषा काढणार या पद्धतीने। ओके, हा जो आहे तो जोडून द्या मित्रांनो, त्याला नाव देऊन टाका हा असणार आहे कोण 40। ओके, आणि जो आपल्याला त्यांना जिथे ते छेदत आहे तो बिंदू आहे आपला त्रिकोणाचा बिंदू एल, लिहून टाका हा एल आहे। मित्रांनो आता राहिला आहे बिंदू एम आणि एन, ते कसे मिळवणार, तर ए एलचा लंबदुभाजक काढायचा, तो लंबदुभाजक ज्या बिंदूत ए बीला छेदेल तोच आपला बिंदू असणार आहे एम, आणि बी एलचा लंबदुभाजक काढायचा, तो लंबदुभाजक रेख ए बीला जिथे छेदेल तोच आपला असेल बिंदू एन। चला मित्रांनो सुरुवात करूया लगेच ए एलच्या लंबदुभाजक काढू। ए एलचा लंबदुभाजक काढायचा आहे म्हणजे त्याच्या निम्मेपेक्षा जास्त अंतर, साधारणपणे मी एवढं घेतलंय, थोडं जास्त घेतलं तरी चालेल, निम्मेपेक्षा जास्त, एक वरती कंस आणि एक त्याला छेदणारा खाली कंस। ओके, दुसरा तेवढंच माप ठेवणार, एल हा बिंदू घेणार, एल वरती कंपासाचं टोक, त्याला छेदणारा दुसरा कंस। ओके, हे काढले झालेत, मला दोन बिंदू मिळाले त्यांना जोडायचं आहे, तोच आपला ए एलचा लंबदुभाजक आहे, जोडूया या पद्धतीने। हा ए एल मी जोडत आहे, ओके हा जोडायचा आहे। मित्रांनो लंबदुभाजक काढलाय त्यामुळे मी इकडे किरणांच्या एक खुणा केल्या आहेत, त्याही तुम्ही करायच्या आहेत। लंबदुभाजक काढला म्हणजे काय, हा लंब या रेषेला आहे आणि सारखे दोन भाग केल्यामुळे। आता ही रेषा जिथे ए बीला छेदते तोच आपला बिंदू असणार आहे बिंदू एम। ओके मित्रांनो, एल मिळाला आहे, एम मिळाला आहे, मिळवायचं आहे एन, त्यासाठी आपल्याला काढावं लागेल एल बी चा लंबदुभाजक। निम्मेपेक्षा जास्त अंतर घेणार, पुन्हा निम्मेपेक्षा जास्त अंतर एक कंस वरच्या बाजूला एक कंस खालच्या बाजूला, तेवढंच अंतर ठेवणार आणि कंपासाचं टोक ठेवणार बिंदू एल वर। ओके एल वर ठेवतोय बघा, ओके बरोबर एल वर ठेवला आहे। आता ते जे दोन कंस काढले त्यांना छेदणारे कंस काढणार हलक्या हाताने। ओके या पद्धतीने बघा मित्रांनो, झूम करून दाखवतोय, हे जे कंस आहेत ते मी तुम्हाला काढून दाखवले। आता हा बिंदू आणि इकडे आहे हा बिंदू, थोडे अस्पष्टच काढायचे आहेत, आणि हा लंबदुभाजक जो आहे तो आपला काढून तयार होईल। हे दोन बिंदूंना जोडले की लंबदुभाजक आपला तयार। ओके, यावरून अशी रेषा जी आहे ती मला जॉईन करता येईल। मित्रांनो ती रेषाही काढून झाली, आता इकडे किरणाचं चिन्ह देणार, इकडे किरणाचं चिन्ह देणार, हा लंबदुभाजक आहे त्यामुळे सारखे दोन भाग आणि हा लंब, आणि हा लंबदुभाजक जिथे ए बीला छेदतो तो बिंदू म्हणजे हा आहे, तो असणार आहे आपला बिंदू एन। आणि मित्रांनो आपला त्रिकोण तयार होईल ज्यावेळेस आपण एल एम आणि एल एन जोडून टाकूया। हा एल एन जो आहे तो मी जोडतोय, ओके हा एल एन, एल एन जोडलाय, आता जोडणार आहे मी एल एम। ओके आहे जोडतो, मित्रांनो एल एम एन त्रिकोण आपला तयार झालेला आहे। आय होप हे गणित तुम्हाला कळालं असेल। मित्रांनो सराव संच 4.3 इथे आपला संपलेला आहे, परंतु तुम्ही अजून प्रॅक्टिस याची करा, जेणेकरून तुमचं भौमितिक रचना किंवा त्रिकोण रचना हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमेल। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका, आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी रहा। धन्यवाद।